आमचं असं म्हणणं आहे की हे जे पतंग आहे जे नायलॉन मंजाने उडतात ना जे बाहेरून आलेला मंजा आपण वापरतो त्यामुळे किती पशु पक्षी घायल होतात, काही लोकांचे गळे कटतात, आपण रोज पेपरमध्ये पाहतो. पण याचा जी आर आय पोलीसवाल्यांनी काढलेला आहे की जोही मंजा ना पतंग उडवेल त्यांच्यावर कानूनी कारवाई होणार आहे. आम्हाला असं वाटते की कोणत्याच मुलावर कानूनी कारवाई झाली नाही पाहिजे, त्याकरिता आम्ही प्रयत्न करतो. आम्ही आपल्या वस्तीतील लोकांची चक्रीनं मंजा आणून इथं आम्ही जाळलो. आमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक पालकांनी आपल्या घरी गेल्यावर त्यांनी ते नायलॉन मंजाच्या ते चक्री जाळावी आणि त्याला साधा धाग्यानं पतंग उडवायचं परमिशन द्यावी. कारण की वगैरे पोलीसवाले धावले किंवा कोणाचा जीव गेला किंवा कोणाचे गळे कटले तर ते गुन्हा आहे, त्या गुन्ह्यामध्ये मुद्दा फसला नाही पाहिजे. याकरिता आम्ही अवेअरनेससाठी इथं आम्ही ना आज पतंगच्या मंजाची होळी जाळलेली आहे. नायलॉन मंजाच्या निषेधाकरिता आम्ही ना हा कार्यक्रम केला. प्रत्येक पालकांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचं पाहिजे ना, राहा चलता लोकांचा जीव न गेला पाहिजे. ते आकस्मिक दुर्घटना होते, तो मंजा दिसत नाही, तो मंजा एक घातक मंजा असून गळा कटून काही टाके लागलेले आहेत लोकांच्या गळ्याला. याकरिता आम्ही ना हा कार्यक्रम घेतला आहे. आपल्या माध्यमातून आम्ही लोकांना आवाहन करणं चाहतो की आपण नायलॉन मंजाचा विरोध करा, ना घरी कोणाला ओढून घ्या. माझं नाव महेंद्र भांगे आहे, मी इथला एक उत्तर नागपूरचा रहिवासी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उत्तर नागपूरचा अध्यक्ष आहे. यामुळे आपण लोकांशी अवेअरनेस केला पाहिजे, याकरिता आम्ही हा कार्यक्रम केला. आज या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे उत्तर नागपूरचे अध्यक्ष महेंद्र भांगे साहेब, आमचे मित्र ठाकरे साहेब आणि इतर कार्यकर्त्यांनी आम्ही इथे ते नायलॉन मांजा त्याच्यामुळे आजकाल खूप दुर्घटना घडत आहे नागपूर शहरामध्ये. म्हणजे माझ्याच पोलीस स्टेशनातीमध्ये एका 8 वर्षाच्या मुलीचा गळासुद्धा कापला गेला, त्याचप्रमाणे एका तरुण मुलाचासुद्धा गळा कापला गेलेला आहे. या संबंधाने लोकमन किंवा समाज जागृत करावा आणि या ज्या होणाऱ्या दुर्घटना आहे मांजामुळे ज्या दुर्घटना घडत आहेत त्या कुठेतरी थांबव्याव्यात, यासाठी आम्ही अगदी सामाजिक जबाबदारीचे भान बाळगून आम्ही सगळ्यांनी मिळून हा उपक्रम राबविला. त्यामुळे नायलॉन मांजा किंवा काच मिश्रित मांजा वापरू नये असंच सर्वोच्च न्यायालयाचे आणि राष्ट्रीय हरित लवादाचे सूचना आणि आदेश आहेत. त्यामुळे सगळ्यांनी त्याचं पालन करावं. आपण एक जबाबदार नागरिक, नागपूर शहराचे एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी ज्याप्रमाणे आम्ही पोलीस कार्यरत आहोत, आपण सुद्धा त्याच्यात हिरिरीने भाग घ्यावा आणि मांजामुळे ज्या दुर्घटना घडत आहेत किंवा ज्या होऊ शकतात त्याला आपण थांबवण्याचा प्रयत्न करूया. थांबवण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्या बंद करूयात. जे कोणी आपल्याला मांजा असा मांजा वापरून पतंग उडवताना दिसतात तर तात्काळ त्याची ती चक्री ताब्यात घेऊन ती पोलिसांच्या स्वाधीन करावी. यह कोई संस्था की ओर से तो नहीं, लेकिन हम लोग जिस तरीके से रोज न्यूज़पेपर पढ़ते हैं और खूनी मांजे के बारे में जो न्यूज आ रही है उसमें हमारे दिल में कुछ ऐसी बात नज़र आई कि भाई जिस तरीके से ये हादसे होते जा रहे हैं, अगर लोगों में ये अवेयरनेस अपने क्या बोलते हैं अगर जानकारी और आगे तक के पहुँच जाए तो हम चाहेंगे कि ये जो खूनी मांजा जो है, जो हम अपने बच्चों को पैसा देते हैं, बच्चा नायलॉन का मांजा खरीद के लाता है लेकिन उसका पालक उस बात के तरफ ध्यान नहीं देता कि उसके बच्चे ने जो मांजा खरीद के लाया है वो कितना घातक है. हम पालक से और सभी लोगों से निवेदन करेंगे कि भैया नायलॉन के मंजे से पतंग ना उड़ाए.